ये नरेश भाई इनको फ्रेंड लिया। सर्वांचं स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आज मी आले सिद्धिविनायक आर्ट्समध्ये आणि हे कलाकेंद्र आहे निगार रोडमध्ये आणि ह्याचा ॲड्रेस पूर्ण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसेल। तुम्ही चेकआउट करून इकडे येऊ शकता आणि इकडच्या मूर्ती पण तुम्ही बघू शकता, खूपच सुंदर सुंदर आहेत आणि युनिक आहेत। प्रत्येक मूर्तीचे इकडचे कपडे वेगवेगळे आहेत, फेटे वेगवेगळे आहेत आणि कपड्यांवरती जे वर्क केलं ना ते पण खूपच सुंदर आहे। आणि आपण बघतो तर गणपती बाप्पाचे डोळे ते तर एकदम अप्रतिम आहेत आणि तुम्ही तर त्यांच्या प्रेमातच पडाल। अशा इकडच्या एक एक मूर्ती बघून आहे ना खूपच सुंदर वाटतं आहे। आणि फ्रेंड्स, मला तर जास्त ना बालमूर्ती तर खूपच आवडतात आणि त्यांची रूपं पण बघू शकता किती वेगवेगळ्या प्रकारची आहेत ती। ह्या सगळ्या मूर्ती आहेत ना त्या सगळ्या इको फ्रेंडली आहेत, हे इको फ्रेंडलीचं सेक्शन आहे आणि मूर्ती पण खूपच सुंदर सुंदर आहेत। या सेक्शनमध्ये पी ओ पी आणि शाडूच्या मूर्ती मिळतील आणि 1 फुटापासून ते 5 फुटापर्यंत तुम्हाला इथे मूर्ती अवेलेबल आहेत आणि यांचा बॅनर पण किती सुंदर दिसत आहे, श्री सिद्धिविनायक आर्ट्स। फ्रेंड्स, आपल्या घरीसुद्धा गणपती बाप्पा येतात 1.5 दिवसाचे, तर आम्हीसुद्धा इथे बघत आहोत कोणती मूर्ती घ्यायची आहे ती। वाव, ही किती क्यूट आहे ना मूर्ती, कोळी ड्रेसअपमधली खूपच छान वाटते आणि इकडच्या मूर्ती ना खूपच आकर्षक आहेत।
आणि आता फायनली आम्ही आमची मूर्ती बुक केलेली आहे फ्रेंड्स, आणि तुम्ही पण इथे नक्कीच व्हिजिट करा श्री सिद्धिविनायक आर्ट्समध्ये. आणि आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका न्यू व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर आणि लव यू ऑल. श्री स्वामी समर्थ.